नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो अकरावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे मग येणार का येणार नाही आहे या गोष्टींची माहिती तुम्हाला असणं गरजेचे आहे की नाही मग मित्रांनो नीट समजून घ्या कारण तुम्हाला ही माहिती आता जरी महत्वपूर्ण वाटली नाही येणाऱ्या दिवसामध्ये ही माहिती तुम्हाला असणं गरजेचे आहे कारण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस सुद्धा करण्यात आलेले आहेत तुमच्याकडं मोबाईल असेल तर घरी बसल्या पाहू शकता आता पाहायचे असेल तर बेनिफिशरी स्टेटसला क्लिक करायचं आहे किंवा लाभार्थी स्थिती दाखवेल घड्याळाचं चिन्ह असेल त्याला क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही दोन ऑप्शनवरून इथं चेक कराल एक तर तुमचा आधार कार्ड नंबर दुसरा किंवा अकाउंट नंबर पूर्वी इथं मोबाईल नंबर होता आता तो मोबाईल नंबर कट करण्यात आला आता तुमच्याकडं आधार कार्ड असेल तर आधार कार्ड नंबर खाली टाका अकाऊंट नंबर असेल तर अकाऊंट नंबर खाली टाका आणि गेट डाटा या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे बाकी कोणत्याही ठिकाणी क्लिक करत बसायची गरज नाही आहे इजी तुमच्याकडे मोबाईल आहे ना मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही करू शकता दुसऱ्यांना विचारात बसायची गरज सुद्धा लागणार नाही आहे आता मी या ठिकाणी टाकलेला आहे गेट डाटा ऑप्शनला क्लिक करतो गेट डाटा ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर मी आता इथे आधार कार्ड नंबर टाकलेला आहे मित्रांनो हा पहा तुमचा जो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो स्थिती आहे जो खाता आहे तो तुमच्या डोळ्याच्या समोर या ठिकाणी दिसत आहे आता याच्यामध्ये टोटल डिटेल्स तुम्ही माहिती पाहू शकता तुमचं नाव तुमचा आधार कार्ड नंबर तुमचं रजिस्टर नंबर जे कधी आहे तुम्ही ॲक्टिव्ह आहात का इन आहात या सर्व गोष्टींची डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिसली जाईल मित्रांनो या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला असणं गरजेचे आहे जर या गोष्टीची माहिती जर नसेल तर तुमचं भविष्यामध्ये खातंसुद्धा बंद होऊ शकतं मोबाईल नंबरचे शेवटचे चार डिजिट पहा तुमचा आधार कार्ड जो आहे तो लिंक आहे का नाही आहे ते पहा ई केवायसी झाली का झाली नाही हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि तुमच्या खात्यामध्ये जे येणारे रक्कम आहे ते आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये किती हप्ते जमा झालेत आणि हप्ता जो आहे तो कितवा येणार आहे या गोष्टीची सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे तुम्ही या छोट्या मोठ्या गोष्टीला इग्नोर करता आणि तुम्हाला हे माहिती नसतं माझ्या खात्यामध्ये किती हप्ता येणार आहे मग हप्ता येणार तर पेमेंट प्रोसिड म्हणून दाखवत आहे का या सर्व गोष्टींची माहिती पा मित्रांनो एक ध्यानात ठेवा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो येणारा हप्ता जो आहे तो अद्यापही अजून रिलीज करण्यात आलं नाही किंवा तारीखसुद्धा त्याची डिक्लेअर करण्यात आलेली नाही आहे येत्या काही दिवसामध्ये त्याची तारीख निश्चित करण्यात येईल जेव्हा तारीख फिक्स होईल तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र